साडेनऊच्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर युद्ध करण्याची भारताची इच्छा नाही मात्र आमच्या अनिच्छेला कुणी आमचा दुबळेपणा समजू नये संरक्षण मंत्र्यांचे खडे बोल सर्जिकल स्ट्राईक्स पूर्वी कधी झाले नाहीत लष्कराबरोबरच या हल्ल्याच्या निर्णय प्रक्रियेत पंतप्रधानांचा सिंहाचा वाटा पंपोरमधली कारवाई आज तिसऱ्या दिवशी समाप्त तीन दहशतवाद्यांना कंठस्नान देशातल्या तसंच जम्मू काश्मीर सरहद्दीवरच्या सुरक्षेचा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून आढावा संरक्षण मंत्रीही उपस्थित राज्यात बालकांच्या पोषण आहाराबाबत एकच सर्वंकष धोरण पंधरा दिवसात आखण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश रायगड जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावरची दुरवस्था दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचा उद्धव ठाकरे यांचा सेनेच्या आमदारांना सल्ला जगभरातल्या मुस्लिम बांधवांकडून आज मोहरम निमित्तानं कुर्बानीचं स्मरण आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या कसोटी क्रमवारीत गोलंदाजांमध्ये आर अश्विन प्रथम स्थानावर भारताच्या जवानांनी अलीकडेच केलेला लक्षभेदी हल्ला हा आजवरचा एकमेव हल्ला आहे यापूर्वी असे हल्ले कधीही झाले नव्हते असं संरक्षण मंत्री मनोहर पर्रिकर यांनी आज मुंबईत आणि नवी मुंबईत झालेल्या एका कार्यक्रमात बोलताना स्पष्ट केलं इंडिया नेव्हर लाइक्स अ वॉर आय थिंक दिस कंट्री कंट्रीव्ह लाईक टू रूल ऑन अदर लँड नेव्हर अ ग्रेटनेस ऑफ दिस कंट्री But peace and this dislike for war should not be equated with weakness. India needs to basically think in terms of strength so that we can avoid war. आधीच्या सरकारच्या कार्यकाळात अशा प्रकारच्या लष्करी कारवाया झाल्याचा त्यांचा दावा खोटा आहे ते ज्या हल्ल्यांचा उल्लेख करतात ते हल्ले सरहदीवरच्या कृती दलानं केले होते अशा प्रकारचे हल्ले होतच असतात आणि ते सरकारच्या पूर्व परवानगीशिवायच केले जातात पण यावेळचा हल्ला सरकारनं निर्णय घेतल्यानं झाला आणि लष्कराला स्वातंत्र्य दिल्यानं तो यशस्वी झाला या यशाचं श्रेय लष्कराला आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच द्यायला हवं असं ते म्हणाले शंकासुरांनीही या हल्ल्याचं श्रेय घ्यायला आमची हरकत नसल्याचं ते म्हणाले युद्ध करण्याची आमची इच्छा नाही पण आमच्या अनिच्छेला कुणी आमचा दुबळेपणा समजू नये असा इशारा त्यांनी दिला संरक्षण क्षेत्रातही मेक इन इंडिया अभियान राबवल्यानं गेल्या दोन वर्षात निर्यातीचं प्रमाण वाढलं असून ते आता तीन हजार कोटी रुपयांवर जाऊन पोहोचलं आहे ते आठ ते दहा हजार कोटी रुपयांपर्यंत जावं असं आमचं ध्येय असल्याचं त्यांनी सांगितलं संरक्षण क्षेत्रात दोन लाख पन्नास हजार कोटी रुपयांचे करार झाल्याचंही त्यांनी नमूद केलं जम्मू श्रीनगर महामार्गावरच्या पंपोर इथल्या शासकीय इमारतीत दडून बसलेल्या तीन पाकिस्तानी दहशतवाद्यांना सुरक्षा रक्षकांनी ठार केलं आणि आज अखेर छप्पन्न तासांनी ही मोहीम संपल्याचं लष्करानं जाहीर केलं हे दहशतवादी लष्कर ए तोयबा या संघटनेचे असावेत असा प्राथमिक अंदाज आहे दोन दिवसांपूर्वीच दहशतवाद्यांनी या इमारतीचा ताबा घेऊन सुरक्षा रक्षकांवर गोळीबार करायला सुरुवात केली या गोळीबारात एक जवान जखमी झाला लष्करानं मग पूर्ण इमारतीला वेळा घातला आणि ती नंतर इमारत उद्ध्वस्त करून टाकली आतमधल्या पन्नास खोल्यांची तपासणी केल्यानंतर कुणीही दहशतवादी आतमध्ये नसल्याची खात्री झाल्यानंतर ही मोहीम आज संपली याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात अतिरेक्यांनी याच इमारतीचा ताबा घेतला होता त्यावेळी अठ्ठेचाळीस तास चाललेल्या चकमकीत लष्कराचे दोन जवान एक नागरिक आणि तीन दहशतवादी ठार झाले होते काश्मीरमध्ये पंपोर इथं दहशतवादी आणि सुरक्षा रक्षक यांच्यात झालेल्या चकमकीनंतर केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी आज जम्मू काश्मीरसह देशभरातल्या सुरक्षा व्यवस्थेचा व्यापक आढावा घेतला मंत्री मनोहर पर्रिकर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि इतर उच्च अधिकाऱ्यांसाठी घेण्यात आलेल्या बैठकीत उपस्थित होते भारत पाक सीमेवर तसंच प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर काय परिस्थिती आहे याची माहितीही अधिकाऱ्यांनी राजनाथ सिंग यांना दिली देशभरात कुठेही जातीय सलोखा धोक्यात येईल अशा घटना घडू नयेत आणि कायदा सुव्यवस्था बिघडू नये याकरता केंद्रीय गृहमंत्रालयानं सगळ्या राज्यांना चोख बंदोबस्त आदेश आधीच दिले आहेत पाकिस्तानातल्या पत्रकारांना मोठ्या समस्यांना आणि धोक्याला तोंड द्यावं लागत असून त्याबाबत अमेरिकेने चिंता व्यक्त केली आहे पत्रकारांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर गदा आणल्यानं पत्रकार योग्यरितीनं काम करू शकत नाहीत ही गंभीर बाब असल्याचं अमेरिकेनं म्हटलं आहे हा मुद्दा अमेरिका पाकिस्तान सरकारपुढे सातत्यानं उपस्थित करत असल्याचं अमेरिकेच्या परराष्ट्र विभागातले प्रवक्ते जॉन किर्डी यांनी वॉशिंग्टन इथं सांगितलं पाकिस्तानातले प्रसिद्ध पत्रकार सिरील अल्मेडा यांच्यावर पाकिस्ताननं परदेशात जाण्यावर बंदी घातली आहे या पार्श्वभूमीवर अमेरिकेने चिंता व्यक्त केली आयएसआय हक्कानी नेटवर्क आणि लष्कर ए तैबा सारख्या दहशतवादी गटांना पाठिंबा देत असल्यावरून पाकिस्तानी लष्कर आणि सरकार यांच्यात मतभेद निर्माण झाल्याचं वृत्त अल्मेडा यांनी दिलं होतं ब्रिक्स देशांचा पहिला व्यापार मेळावा आणि प्रदर्शनाला नवी दिल्लीतल्या प्रगती मैदानावर आजपासून सुरुवात झाली तीन दिवस हा मेळावा चालणार आहे उद्या ब्रिक्स व्यापार मंच आणि परवा ब्रिक्स व्यापार परिषदेची बैठक होणार आहे ब्रिक्स व्यापार परिषदेची स्थापना डर्बन ब्रिक्सच्या पाचव्या संमेलनादरम्यान करण्यात आली होती भारत रशिया ब्राझील आणि चीन तसंच दक्षिण आफ्रिका या ब्रिक्स समूहातील पाचही सदस्य देशांमध्ये व्यापार आणि निधीचे संबंध अधिक दृढ करणं हा या मागचा उद्देश आहे ब्रिक्सच्या सदस्य देशांमधील सर्वोत्तम तंत्रज्ञानाचं प्रदर्शन या मेळाव्यात होणार आहे स्टार्टअप्सना प्रोत्साहन देणं आणि सदस्य देशांमधल्या तरुण उद्योजकांना एकत्र आणणं हा या मेळाव्यामागचा एक हेतू आहे राज्यातल्या बालकांच्या पोषण आहाराबाबत एकच धोरण असावं आणि त्यासाठी विविध विभागाच्या सचिवांनी विस्तृत चर्चा करून येत्या पंधरा दिवसात राज्याचं पोषण धोरण तयार करावं असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत कुपोषण निर्मूलनाबाबत मुख्यमंत्र्यांच्या मुंबईतल्या निवासस्थानी घेण्यात आलेल्या आढावा बैठकीत बोलत होते कागदावर आदर्श वाटणाऱ्या योजना प्रत्यक्षात आल्या तरच त्यांचा उपयोग असतो कुपोषण निर्मूलन करण्याच्या कामी महत्वाची भूमिका बजावणाऱ्या अंगणवाडी सेविकांना सहा सहा महिने मानधन मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत येत्या तीन दिवसात त्यांचा प्रश्न सोडवा यापुढे अशा प्रकारची एकही तक्रार यायला नको असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं इतर समाजांच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची नवी दिल्लीत भेट घेतली मराठा समाजातले बरेचसे लोक शेतावर अवलंबून असल्यानं इतर समाजांना मिळणाऱ्या सवलती आणि सुविधा या समाजालाही मिळाव्यात असं ते म्हणाले याबाबत संसदेनं सर्वसहमतीनं निर्णय घ्यावा असं त्यांनी सांगितलं ऊस कारखानदारांच्या आणि साखर कारखान्यांच्या समस्याही त्यांनी पंतप्रधानांच्या कानावर घातल्या डिजिटल नेटवर्कमुळे दुर्गम भागातही शिक्षणाच्या अनेक आरोग्याच्या उत्तम सोयी पुरवणं शक्य होतं डिजिटल इंडिया आणि मेक इन इंडिया हे उपक्रम यशस्वी होण्यासाठी सिस्का या कंपनीबरोबर राज्य सरकारनं भागीदारी केली आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे या कंपनीच्या पुण्यातल्या प्रकल्पाचं ऑनलाईन उद्घाटन मुख्यमंत्र्यांनी आज मुंबईतून केलं तेव्हा ते बोलत होते राज्यात पंचवीस सिस्को नेटवर्किंग अकॅडमीज उभारणं धारावी ई कॉमर्स हब तयार करणं नागप्रात वायफाय हॉटस्पॉट स्मार्ट ट्रान्सपोर्ट पार्किंग ब्रॉडबँड उत्पादनांची निर्मिती अशा अनेक गोष्टी या भागीदारेमुळे शक्य होतील आणि डिजिटल इंडियाच्या अंमलबजावणीत महाराष्ट्र अग्रेसर ठरेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला रायगड जिल्ह्यातल्या मुंबई गोवा महामार्गावरची दुरवस्था झाली असून या रस्त्याचं काम तातडीनं व्हावं याकरता पाठपुरावा करण्याचे निर्देश शिवसेनेच्या सगळ्या आमदारांना आणि मंत्र्यांना दिले आहेत असं पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले आज रोह्यात शिवसेनेच्या मेळाव्यात ते बोलत होते ही जी काही हालत झालेली ती हालत सुद्धा कोणाला माहिती नाही अशा भाग नाही पण त्या हालती जी हालत झालेली मग मुंबई गोवा महामार्ग असो हे जे तुमचे सगळे रस्ते आणखी इतकं मोठा रस्ता अडकलाय मी तमाम सगळ्या शिवसेनेच्या आमदारांना आणि मंत्र्यांना सांगतोय की मंत्रिमंडळामध्ये सरकारच्या कनपट्टीला बसा डोक्यावरती बसा आणि हे रस्ते जे आहेत ते लवकर केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गीते यांच्या प्रयत्नानं शिवसेनाप्रणीत आकांक्षा न्यासाच्या वतीनं रायगड जिल्ह्यातल्या विद्यार्थ्यांना पाच हजार टॅब वितरित करण्याच्या उपक्रमाला त्यांच्या हस्ते प्रारंभ झाला या न्यासाच्या वतीनं रायगड लोकसभा मतदारसंघासाठी अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा असलेली बस उपलब्ध करून देण्यात आली आहे नाशिक जिल्ह्यातल्या देवबा इथं आज सकाळी बसवर दगडफेक झाली त्यामुळे जिल्ह्यांतर्गत गावांच्या मार्गावरील बस सेवा पुन्हा खंडित करण्यात आली मात्र महामार्गावर सतत पोलीस ठेवणी असून दुपारनंतर पुणे औरंगाबाद धुळे मार्गावरील बस सेवा काही प्रमाणात सुरू झाली आहे इंटरनेट सेवा मात्र अजूनही पूर्णपणे बंद आहे देशातल्या विविध भागात आज मोहरम निमित्त धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात येत आहे मुस्लिम बांधवांचे प्रेषित मोहम्मद यांचे नातू हजरत इमाम यांनी दिलेल्या बलिदानाप्रती हा दिवस पाळला जातो हजरत इमाम यांनी सत्य सदाचार आणि न्याय यासाठी करबला इथं आपलं जीवन समर्पित केलं त्यानिमित्त ताजिया मिरवणूक आयोजित केली जाते तसंच बलिदान देणाऱ्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ धार्मिक सभाही आयोजित केल्या जातात औरंगाबादमध्ये आज सकाळी मातमी जुलूस काढण्यात आला यंदा शहरात तेरा सवाऱ्या बसवण्यात आल्या होत्या या सवाऱ्यांचा मजमा सिटी चौकात भरवण्यात येतो पोलीस विभागातर्फे या सवाऱ्यांना दरवर्षीप्रमाणे हार अर्पण करण्यात आला चंद्रपूर जिल्हा कारागृहातल्या दर्ग्यावर आशियानिमित्त केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी चादर चढवली जिल्हा कारागृहातल्या गैबीशाह वली दर्ग्यात एकोणीसशे चार पासून मोहर्रम पाळला जातो त्यानिमित्त दोन दिवस कारागृह सर्वसामान्यांसाठी खुलं ठेवण्यात येतं नागपूरमध्ये आज मोहरम निमित्त जुलूस काढण्यात आला ठाणे जिल्ह्यातल्या भिवंडीमध्येही मोहरम निमित्त ताजियाची मिरवणूक काढण्यात आली शिया आणि सुन्नी दोन्ही पंथांच्या स्वतंत्र मिरवणुका होत्या हसन आणि हुसेन यांच्या बलिदानाचं स्मरण या निमित्तानं करण्यात आलं अहमदनगरमध्येही मोहर्रम भक्तिभावानं पाळण्यात आला ऐतिहासिक वारसा असलेल्या अहमदनगरमध्ये इमाम हसन आणि इमाम हुसेन यांच्याप्रती सद्भावना व्यक्त करण्यासाठी परंपरेनुसार सवाऱ्यांची मिरवणूक काढण्यात आली पुण्यात मोहरमनिमित्त ताबूत आणि पंज्यांची मिरवणूक काढण्यात आली होती बेलबाग चौकात चालू झालेल्या मिरवणुकीचं नंतर संगम घाट इथं विसर्जन झालं यावेळी मिरवणुकीत सहभागी झालेल्या मुस्लिम बांधवांना महापौरांच्या हस्ते प्रसाद म्हणून रोट वाटण्यात आले शेती व्यवसाय टिकवायचा असेल तर त्यासाठी नेमकं नियोजन आणि आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर ही काळाची गरज असल्याचं प्रतिपादन राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केलं सोलापूर जिल्हा परिषदेच्या आज जिल्ह्यातील वीस प्रयोगशील शेतकऱ्यांचा पवार यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शेतकरी कुटुंबियांनाही यावेळी पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं याप्रसंगी उपस्थितांशी संवाद साधताना पवार यांनी शेतीविषयक विचार मांडले हवामानातील बदल आणि अपुरा पाऊस यामुळे शेती व्यवसाय बेभरवशाचा झाला असल्याचं ते म्हणाले शेतकऱ्यांनी एकाच पिकावर अवलंबून राहू नये त्यांनी बहुपिक पद्धतीचा अवलंबन करावा असं आवाहन त्यांनी केलं आपल्या उत्पादित मालासाठी बाजारपेठ मिळवण्याकरता शेतकऱ्यांनी मार्केटिंग अर्थात विपणन प्रणाली आत्मसात करण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली न्यायालयात देखील आता स्पर्धा वाढली आहे त्यामुळे नवीन वकिलांनी इंग्रजीकडे दुर्लक्ष करू नये आणि त्याकरता आठवड्यातून एकदा तरी उच्च आणि सर्वोच्च न्यायालयाचे न्यायनिर्णय वाचावेत असं अलाहाबाद न्यायालयाचे न्यायमूर्ती दिलीप भोसले यांनी म्हटले अलाहाबाद न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीपदी त्यांची नेमणूक झाल्याबद्दल आज निफाडमध्ये महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला तेव्हा ते बोलत होते आपल्या व्यवसायावर प्रेम केलं तर यश निश्चित मिळतं असं सांगून न्यायमूर्ती म्हणाले की पीडित मनुष्य मोठ्या आशन आपल्याकडे येत असतो त्याला न्याय मिळवून देण्याकरता जे जे प्रयत्न करता येतील ते करावेत असंही त्यांनी सांगितलं धुळे जिल्ह्यात आज ठिकठिकाणी थी, बालाजी रथोत्सव साजरा होतोय रथोत्सवाला धुळे शहरात एकशे तेहतीस वर्षांची परंपरा आहे तर सोनगीर इथं एकशे एकसष्ट आणि बेटावद इथं एकशे बेचाळीस वर्षांची परंपरा या रथोत्सवाला आहे शिरपूरमधल्या रथोत्सवाला एकशे सत्तेचाळीस वर्षांची परंपरा आहे या सर्व ठिकाणी भाविक प्रति तिरुपती बालाजीची पूजा करतात क्रिकेटची आयसीसी अर्थात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या कसोटी क्रमवारीत गोलंदाजांमध्ये आर अश्विननं पहिलं स्थान पटकावलं आहे न्यूझीलंड विरुद्धच्या अंतिम कसोटी सामन्यात एकशे चाळीस धावांच्या मोबदल्यात अश्विननं तेरा गडी बाद करत आपल्या कारकिर्दीत आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी बजावली न्यूझीलंड विरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेत अश्विननं सत्तावीस गडी टिपून एकोणचाळीस कसोटींमध्ये दोनशे वीस बळी मिळवण्याचा विक्रम केला न्यूझीलंड विरुद्धच्या मालिकेपूर्वी तिसऱ्या स्थानावर असलेल्या अश्विनच्या खात्यात आता नऊशे गुण जमा असून मुथया मुरलीधरन ग्लेन मॅकेग्रा शॉन पोलॉक अशा सर्वोत्कृष्ट गोलंदाजांच्या पंक्तीत बसण्याचा मान त्याला मिळाला अश्विननं आतापर्यंत सात वेळा मालिकावीर होण्याचा बहुमानही मिळवला आहे हवामान नैऋत्य मोसमी पाऊस उत्तरांचल पश्चिम उत्तर प्रदेश राजस्थानचा उर्वरित भाग पूर्व उत्तर प्रदेश उत्तर मध्य प्रदेश आणि उत्तर गुजरातच्या काही भागातून माघारी परतला आहे काल कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस झाला येत्या छत्तीस तासात कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे उत्तर मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात हवामान प्रामुख्यानं कोरडं राहण्याचा अंदाज आहे तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल बत्तीस किमान तेवीस अंश सेल्सिअस नागपूर तेहत्तीस आणि एकवीस पुणे बत्तीस आणि एकोणीस औरंगाबाद बत्तीस आणि वीस नाशिक तीस आणि एकोणीस कोल्हापूर तीस आणि बावीस रत्नागिरी एकतीस आणि चोवीस सोलापूर चौतीस आणि बावीस अमरावती तेहतीस आणि एकोणीस अंश सेल्सिअस युद्ध करण्याची भारताची इच्छा नाही मात्र आमच्या अनिच्छेला कुणी आमचा दुबळेपणा समजू नये संरक्षण मंत्र्यांचे खडे बोल सर्जिकल स्ट्राईक्सपूर्वी कधी झाले नाहीत लष्कराबरोबरच या हल्ल्याच्या निर्णय प्रक्रियेत पंतप्रधानांचा सिंहाचा वाटा पंपोरमधली कारवाई आज तिसऱ्या दिवशी समाप्त तीन दहशतवाद्यांना कंठस्नान देशातल्या तसंच जम्मू काश्मीर सरहद्दीच्या सुरक्षेचा केंद्रीय गृहमंत्र्यांकडून आढावा संरक्षण मंत्रीही उपस्थित राज्यात बालकांच्या पोषण आहाराबाबत एकच सर्वंकष धोरण पंधरा दिवसात आखण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश रायगड जिल्ह्यात मुंबई गोवा महामार्गावरची दुरवस्था दूर करण्यासाठी प्रयत्न करण्याचा उद्धव ठाकरे यांचा सेनेच्या आमदारांना सल्ला जगभरातल्या मुस्लिम बांधवांकडून आज मोहरम निमित्तानं कुर्बानीचं स्मरण आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या कसोटी क्रमवारीत गोलंदाजांमध्ये आर अश्विन प्रथम स्थानावर याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार